मेक इन इंडिया सप्ताह संपला, मात्र या सप्ताहामध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांच्या हाती काय लागलं असा प्रश्न आता निर्माण झालाय. संपूर्ण भारतीय बनावटीचं पहिलं विमान बनवणारे अमोल यादव यांना आम्ही गाठलं आणि एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे भारतामध्ये नवसंशोधकांनी तयार केलेल्या संशोधनाची कदर केली जात नाहीये आणि हे संशोधन लाल फितीच्या कारभारामध्येच अडकून पडले. 2011 अमोल यादव यांनी या विमानाच्या रजिस्ट्रेशनसाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे अर्ज केला, मात्र अजूनही याचं रजिस्ट्रेशन झालेलं नसल्यानं या विमानाची चाचणी घेताच येत नाहीये आणि त्यामुळे या विमानाचा सौदा करणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य झालंय. आणि याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. मेक इन इंडियामधील तुफान प्रतिसादानंतर भारतीय बनावटीचं विमान आलंय त्या एका मंदिराच्या आवारात, आणि नशिबानेच अमोल यादव यांना ही मंदिराची जागा मिळाली विमान ठेवण्यासाठी. नाही तर त्यांच्यासमोर प्रश्न होता की 7 मजल्यावरून हे विमान खाली उतरलं होतं, पुन्हा 7 मजले चढून टेरेसवर ठेवणं हे शक्यच नव्हतं, त्यामुळे ही मोकळी जागा एका मित्राने त्यांना मंदिराच्या आवारात उपलब्ध करून दिली. आणि या संदर्भात हे विमान प्रत्यक्ष भारतीय धावपट्टीवर धावण्यासाठी अमोल यादवने यापूर्वी अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि प्रामुख्याने लाल फितीचा कारभार या सगळ्याच्या आड आला, कारण अमोल यादवांनी सिव्हिल एव्हिएशनमध्ये हे विमान रजिस्ट्रेशन करण्यासाठी 2011 अर्ज केला होता, परंतु त्या अर्जाची दखल अद्यापही सिव्हिल एव्हिएशन विभागाने तिथल्या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही आहे. अमोलजी, हे खरं तर आनंद वाटेल की भारतीय बनावटीचं विमान भारतीय धावपट्टीवर धावतं हे बघण्याला, परंतु ते तुमचं स्वप्न प्रत्यक्षात येताना दिसत नाही आहे. स्वप्न प्रत्यक्षात येणार ह्याची मला पूर्ण खात्री आहे. 2011 आपण रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याच्या ज्या सगळं प्रोसेस आहेत त्या आपण पूर्णपणे कम्प्लीट केलेले आहेत. सरकारी अधिकारी ज्यांनी हे विमान येऊन चेक करायला पाहिजे आणि त्याला रजिस्ट्रेशन द्यायला पाहिजे आणि त्याला एअरवर्थीनेस सर्टिफिकेट द्यायला पाहिजे आणि प्रत्येक प्रकारच्या परीक्षेसाठी आपण पूर्णपणे तयार आहोत, परंतु आपली परीक्षाच घेण्यात आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे हे विमान धावपट्टीवर अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. मेक इन इंडियामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आलेले, त्यांनी विमानाची पाहणी केली आणि त्यांनी मला आता आश्वासन दिलेलं आहे की ते स्वतः पर्सनली लक्ष देऊन ह्या रेड टेपिझममधून ह्या विमानाला बाहेर काढणार आहेत. ह्याच्यात रेड टेपिझम म्हणताना आपण आपल्याला असं एक वाटू शकतं की आपल्याकडून काहीतरी राहिले, आपण पूर्णपणे प्रत्येक परीक्षेला सामोरे जाण्यासाठी 100% तयार आहोत, रेडी आहोत, प्लीज आपली परीक्षा घ्यावी अशी मी तुम्हाला सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना आणि तिथल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की याची परीक्षा घ्यावी आणि प्रत्यक्ष भारतीय धावपट्टीवर हे विमान धावत आहे का ते तपासावं. प्रामुख्याने आता जर विमान तुम्ही इथे ठेवलं आहे, उड्यावर आहे, इथे छप्पर नाही आहे, काही नाही आहे, अशा प्रकारे हे विमान बाहेर राहिलं आणि त्याची टेस्ट झाली नाही काही लवकरच, तर हे विमान खराब नाही होऊ शकणार? विमान वेदरमुळे खराब होणार नाही, पण ज्या प्रकारे अनास्था दाखवली जाते त्याच्यामुळे नक्कीच होईल आणि लवकरातच लवकर आपण ह्याला शेड बनवण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्याच्यामुळे हा एरिया थोडासा अजून क्लीन करून विमानाची देखभाल आम्हाला करता येईल. मेक इन इंडिया ते एक मंदिराचा परिसर असा हा विमानाचा आत्ता प्रवास आहे, परंतु हा प्रवास प्रत्यक्ष धावपट्टीपर्यंत व्हावा असं स्वप्न अमोल यादवांचं आहे. आता हे स्वप्न त्यांचं प्रत्यक्षात कधी उतरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रामुख्याने मेक इन इंडिया सप्ताह आयोजित केला होता तो अशाच प्रकारे नवीन संशोधनं समोर यावी, नवीन उद्योजक समोर यावे आणि त्यांनी आपले उद्योग भारतात सुरू करावे आणि भारतीय बनावटीच्या वस्तू तयार कराव्या. आणि पहिलं भारतीय बनावटीचं विमान तयार करणाऱ्या अमोल यादवांना आतापर्यंत सरकारी अनास्थ्याला सामोरं जावलं आहे, आता तरी ही अनास्था दूर होऊन त्यांचं विमान प्रत्यक्ष धावपट्टीवर धावावं अशी इच्छा आपण व्यक्त करूया आणि भारतीयांचं एक स्वप्न पूर्ण होईल या इच्छेमुळे. बघूया आता हे स्वप्न प्रत्यक्ष अमोल यादवांचं कधी पूर्ण होतं आणि भारतीयांना एक अभिमान वाटेल की एका भारतीयाचं विमान भारतीय धावपट्टीवर धावतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचं, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. आणि याच बाबतीमध्ये आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दीपक, आपण बघतोय की खरं तर मेक इन इंडियाचा सप्ताह झाला तेव्हा नवीन उद्योजकांमध्ये संशोधकांमध्ये एक प्रकारचा उत्साह होता, निश्चितच भारतीय ज्या वस्तू आहेत त्या जागतिक बाजारपेठेमध्ये पोहोचतील ह्याचं स्वप्न सगळेजण पाहतात, त्यातलंच हे उदाहरण आहे अमोल यादव यांचं. मात्र काय नेमकी कारणं आहेत की रजिस्ट्रेशन तिथे होत नाहीये, 2011 अर्ज तिथे प्रलंबित आहे, काय कारणं सांगता येतात? अनुभव, प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की नवीन संशोधन देशात व्हावं, देशातील तरुणांनी देशातच नवीन संशोधन करून देशाच्या प्रगतीत हातभार लावावा असं साधारणतः प्रत्येक सरकार घोषणा करत असतं.
नव्या सरकारने सुद्धा तीच घोषणा केली आहे. परंतु अद्यापही संशोधनाला भारतात जे वातावरण हवं ते वातावरण नाही आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. किंवा भारतीयांचा संशोधनाची दखल आपला देश घेत नाही, हे दखल अनेक बाहेरचे देश घेतात. आपल्याला माहिती आहे अनेक संशोधन भारतात झाले किंवा भारतातले जे तरुण आहेत नवीन संशोधक त्यांनी बाहेर जाऊन अमेरिकेत जाऊन संशोधन केलं. सिलिकॉन व्हॅलीमध्ये आज भारतीयांची संख्या आपल्याला माहिती आहे. कदाचित हे जे भारतीय सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेले ते भारतातील या रेड टेपिझमचा कंटाळवणं जे त्याचा सामना तर अमोल यादव करत आहेत. कदाचित उद्या जर एखाद्या अमेरिकन कंपनीने अमोल यादवांना कॉन्टॅक्ट करून ही टेक्नॉलॉजी आहे ती अमेरिकेत वापरायला सुरुवात केली तर त्याला आश्चर्य वाटायला नको. कारण अमोल यादव आता भारतीय या सगळ्या व्यवस्थेला एवढे कंटाळलेले आहेत की वारंवार पाठपुरावा करून त्यांचे वडील सुद्धा या संदर्भात पाठपुरावा करत होते. दिल्लीला त्यांनी अनेक चक्रा मारल्या सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीमध्ये. एकंदरीतच दीपक या सगळ्या ह्याच्यावरून लालफितीचा जो कारभार आहे तो आवरता घेतला पाहिजे, नाहीतर ब्रेंडेडची जी समस्या आहे ती पुन्हा एकदा आपल्याला नव्यानं या समस्येला सामोरं जावं लागेल अशाच पद्धतीचं हे सगळं उदाहरण म्हणता येईल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी दीपक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.